खूप मदत केलेले, भरपूर म्हणजे भरपूर मदत केले. न कुठल्या अपेक्षा ठेवता त्यांनी, पुढे मतदान देतील का, निवडून येतील का, याचा न विचार करता त्यांनी भरपूर प्रयत्न करून आणि जनतेची सेवा केलेली. खरे साहेबांनाच म्हणजे सपोर्ट आहे त्यांनी. म्हणजे पाण्याची व्यवस्था मुळमध्ये तर आधीपासूनच अगोदरपासूनच गंभीर म्हणजे पाण्याचाच प्रश्न आहे. तर मेन गोष्ट म्हणजे त्यांनी ती पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. निवडून आणलं पाहिजे भवाई तालुक्यात शेत बाबा लक्षात ठेवा. इमानदारीला माणसाची आपण इमानदारीने मतदान टाकलं पाहिजे. आता निवडून आणलं पाहिजे माणसं पण ते बिल आवरून आहे म्हणून तिकडे गेलं. खरा शरद पवार लक्षात घेत नाही तिकडे मतदान करा तर आपण जगतो त्याचं जगत नाही. किती लोक आलेत? 50 आलेत. बर, कुठले कुठल्या पक्षाचे आहेत? पक्षाचे उद्धव ठाकरे, पुन्हा जरंगी दादा आणि हे तुतारे. बर, त्याच्यामुळं शेतकरी भाजपच नाराज आहे ती. त्यामुळं काय भाजपच तर मारा इकडं सोलापूर जिल्ह्यात तर खोकायच नाही. हा, परंतु आमचा नरखेड गट हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा भाले केला आहे. कारण तालुका पंचायत बी आम्ही जिंकलेले आहे एक दोन टाइम आणि जिल्हा परिषद बी जिंकलेली आहे. या मोहोळा विधानसभेची कसं परिस्थिती राहील किंवा काय चित्र होईल? आता मोहची अशी परिस्थिती होईल एक नंबर साठी राजू खरे साहेब हे निवडून येतील. असा विकास हा राजू खरेच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत नाही. कारण तो हाडाचा शिवसैनिक आहे. सध्या राजू खरे हे मोहळमध्ये त्यांची प्रचार सभा आहे. तरी तुम्ही बघू शकताय की गाड्या पूर्णपणे या मोहळमध्ये दाखल झालेल्या आहेत. थोड्या वेळामध्ये इथं प्रचार सभा होणार आहे. कारण या प्रचार सभेतूनच काय गोष्टी ठरणार आहेत किंवा पुढील काय त्यांच्या बाकीच्या गोष्टी असतील त्या इथूनच सगळ्या बोलल्या जाणार आहेत. तर लोक तुम्हाला दिसतील तर या इथं आता सध्याला मोहळमध्ये आलेले आहेत. तर या सभेसाठी महिला पण आलेल्या आहेत, महिला पण सहभागी झालेल्या आहेत. तर त्या महिलांचे आपण संवाद साधणार आहोत की काय पद्धतीनं कसं नियोजन आहे वगैरे. नमस्कार ताई. नमस्कार. कुठून आला तुम्ही? आम्ही मोहोळ मधून आले, सिद्धार्थ नगर मधून. बरं, किती महिला आलेत? आमच्या 36 महिला आहेत की. बरं, आता काय दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की रमेश कधी म्हणते तिकडे कापल्यामुळे काही जण नाराज वगैरे आहेत वगैरे, असं काय तुम्ही नाराज आहे काय? आम्ही नाराज नाही, आमची कामं खूप केलेत. पाणी बिणी त्यांनी भरपूर सगळ्या जनतेची सेवा छान केली ते. बरं, आता इथं मोहोळ मध्ये पण तगडे उमेदवार आहेत वगैरे? हो आहेत की. मतदान होणार त्यांना व्यवस्थित? खरे साहेबांना मतदान छान होणार आहे. काय विकास काय त्यांचा? म्हणजे त्यांच्या कुठल्या पदावर नसताना तरी काम केलं म्हणते, काम केलेलं आहे का? हो, काम केलेले की. दुष्काळात उन्हाळ्यात पाणी पुरवलेलं आहे. बर, त्यांनी कमी पडू दिलेलं नाही, बोर पाडलेले आहे त्यांनी. आमचं मतदान त्यांनाच होणार. तुमचं काय मत आहे? खरे साहेबच निवडून यावं, आम्ही त्यांनाच मतदान करणार. आणि त्यांनी खूप मदत केलेले, भरपूर म्हणजे भरपूर मदत केले. न कुठल्या अपेक्षा ठेवता त्यांनी, पुढे मतदान देतील का, निवडून येतील का, याचा न विचार करता त्यांनी भरपूर प्रयत्न करून आणि जनतेची सेवा केलेली भरपूर. त्याच्यामुळे खरे साहेबच निवडून यावे. तुमचं काय मत आहे? तुम्ही बोलणार नाही. खरे साहेबांनाच म्हणजे सपोर्ट आहे त्यांनी. म्हणजे पाण्याची व्यवस्था मुळमध्ये तर आधीपासूनच अगोदरपासूनच गंभीर म्हणजे पाण्याचाच प्रश्न आहे. तर मेन गोष्ट म्हणजे त्यांनी ती पाण्याचा प्रश्न सोडवला आहे ना. तर म्हणजे सगळ्यांचं मत तर खरे साहेबांनाच आहे. अजून काय काम केली माहित आहे? पाण्याची व्यवस्था केलेली आहे आमची. पाण्याची व्यवस्था केली प्रत्येक गल्लीत, प्रत्येक जागी बोर पाडून दिलेले आहेत त्या. आम्हाला टाक्या बसवून दिलेल्या आहेत त्या. आम्हाला खूप पाण्याची आपदा होत होती, त्यांनी बोर ती पाडून दिल्यापासून आमची पाण्याची टंचाई झालेली आहे. शरद पवार निवडून आणलं पाहिजे भवाई तालुक्यात शेत बाबा गावचा बी लक्षात ठेवा. इमानदारीला माणसाची आपण इमानदारीने मतदान टाकलं पाहिजे. आता निवडून आणलं पाहिजे. माणसं येतील का माग? हाय, माणसं मागे येतील का? माणसं माझ्या मागे येतील गे. नाही, उमेदवाराच्या मागे येतील काय? येतील, येतील. बरं, आता इथं कसं आहे, इथं म्हणजे हुकुमशाही आहे. इथं पहिला उमेदवार असू द्या, आयुष्याने त्याला चांगलं केलेलं आहे. लक्षात ठेवा, मनात ठेवा, हे जावं पाहिजे निवडून. हा, हे जावं निवडून पाहिजे लक्षात ठेवा तुम्ही. अजित पवार आता पण कटा इथं. अजित पवारांची आता तोटा झाला असत. नाही, तोटा पण ते बिल आवरून आहे म्हणून तिकडे गेलं. खरा शरद पवार
लक्षात ठेवा, मनात ठेवा, ध्यानात ठेवा, मग बदल करायचं. मला सांगा की आता मोहोळ तालुक्यामध्ये कुठे वाजल काय मोहोळ विधानसभेमध्ये? तुतरी एक नंबर येणार बघा. हा एक नंबर मोहोळ तालुक्याची येणार. कुठला? शेज बाबळगाव तालुका भवळ जिल्हा सोलापूर आणि राजा शेज बाबळगावचा सौदागर उघडे त्याचा मुलगा. किती लोक आलेली? लोक 400 लोक आलेली माझ्या गावची. सभेला सभेला आता सभेला काय त्याची कावा टाय होईल कावा करणार. आम्ही त्यांची सभा ऐकण्यासाठी झालो पण मी हात जोडू शकतो तुटी रिलेज करा बद्दल माझ्या इंग्रजी आहे. दादा जगत नाही तुतडीला बदल करा तर आपण जगतो. दादा जगत आहे लक्षात ठेवा, मनात ठेवा, ध्यानात ठेवा. तुतडी हा तुतडीला करा, तुतडीला लक्षात ठेवा. ओ तुतडीला बोला ना. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात? देगावन आलो. वाळूज देगाव. वाळूज देगाव. हां नरखेड. बर किती लोक आलेत? 50 आलेत. बर कुठले कुठल्या पक्षाचे आहेत? पक्षाचे उद्धव ठाकरे, पुन्हा जरंगी दादा आणि हे तुतारे. बर जरंगे पाटलांचं सपोर्ट केला काय? नाही त्यांनी माघारी घेतली. तुम्हाला काय करा ते करा, तुमचं बघा भाऊ ते म्हणले. कुठल्या शेतीलाही भाव नाही. बघा त्यांनी 4,800 रुपये भाव ठरविला होता आणि सोयाबीनला दिला नाही. आणि कांदा तर एक जण आमच्या माळ्यानं जवळजवळ क्विंटलला फक्त नुसतं 300 रुपये क्विंटलला त्यानं माघारी टेम्पो बनवून आणला. त्याच्यामुळं शेतकरी भाजपचं नाराज आहे ती. त्यामुळं काय भाजपचं तर मरा इकडं सोलापूर जिल्ह्यात तर खोकायचंच नाही. हा मोहोळचा विकास आता मोहोळचं काय परिस्थिती काय राहिला सध्या? आता मोहोळचं तर काही विचारूच नका. मोहोळला काय जर आमचं योजनाच येऊ देत नाही ते आमच्यापर्यंत. हा कायच येऊ देत नाही ते योजना. बरं आता दोन उमेदवार आहे काय चित्र बदल का आहेच राहील? नाही नाही पहिल्या ह्याला देत नाही आम्ही भाजपला तर नाहीच. बघा का म्हणजे त्यानं काय शेतकऱ्याला काहीच बघितलं नाही. नुसतं कंडा जावला त्यानं. हा दुधाला भाव नाही. नुसतं नादी लावते. बाकीचं काय सुद्धा नाही. कुठल्या शेतकऱ्याच्या भावच नाही शेतकऱ्याच्या मालाला. कांदा माघारी यायला लागला आणि त्याने आश्वासन दिले खाताला पैसे देतो हे दिलं काही नाही. ही लाडकी बहिणी उगा तात्पुरता आहे नुसतो. बरं मोहोळ विधानसभेबद्दल काय मत आहे तुमचं? काय कसं होईल नेमकं? काय ना बघा भाजप सोडून सगळं येतंय. भाजपला कुणी सुद्धा मतदान करीत नाही. वाटतं तुतऱ्याचं वातावरण आहे काय? तुतारे आहे सगळं बाकीचं आहे पण बाकी ज्याला येत नाही. आता सगळे पक्ष एकत्र मिळून तुमचं काय म्हणजे काय प्लॅनिंग आहे सगळे जाता? आता फक्त आरक्षण आरक्षण हे आम्हाला दिलंच पाहिजे. नाही दिलं तर आम्ही शेतकऱ्याला आम्हाला लय लय सोसलंय आम्ही शेतकऱ्यानं. आणि शेतकऱ्याचं एक म्हणणं आहे दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. त्यांनी काय सुद्धा दिलेलं नाही. बघा किती किती लोक इथे आले? लोक भरपूर आहेत अजून यायली ते मागून भरपूर. मग आता कसं आहे सभा? सभा किती लोक येतील सभेला? भरपूर आहे ते लोक भरपूर येतील. अजून चालू जाईल यायला वाटेल. किती गर्दी आहे? किती येतील लोक सभेला? या सभेला माझ्या अंदाजे कमीत कमी 5 ते 10 हजार नारळ फोडायला तरी येतील. परंतु आमचा नरखेड गट हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे. कारण तालुका पंचायत बी आम्ही जिंकलेले आहे एक दोन टाइम आणि जिल्हा परिषद बी जिंकलेली आहे. त्यामुळे कुणी समजू नये की आता तर आमच्या मागे शरद पवार साहेब आहेत आणि देशाच्या पुढे दिल्लीच्या पुढे फक्त तीनच नेते झुकलेले नाहीत. माननीय उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार साहेब आणि राहुल गांधी साहेब. कारण ईडी सीबीआयच्या फक्त हे तिघच फक्त दबलेले नव्हते. त्यामुळं हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तर अशा पळपुट्या लोकांच्या मागे न जाता हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ह्या तीनच माणसाच्या मागे जाणार आहे. एवढं बोलतो आणि मी माझं थांबतो. नाही थांबा, मला सांगा की या मोहोळ विधानसभेची कसं परिस्थिती राहील किंवा काय चित्र होईल? आता मोहोळची अशी परिस्थिती होईल एक नंबरसाठी राजू खरे साहेब हे निवडून येतील असा आमचा आत्मविश्वास आहे. तरी पण बीजेपी ही काय करतंय हे आम्हाला चांगलं माहित आहे. पण ह्या बीजेपीला ह्या शिवसेनेनं मोठं केलेलं आहे. बीजेपी स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं आहे. कारण त्याचे झेंडे घेऊन मी सुद्धा फिरलेलो आहे. कारण माझं आता वय 56 वर्ष आहे. तर ह्या बीजेपीला महाराष्ट्रात पाय रुजवले ते माननीय बाळासाहेब ठाकरेंनी.
आणि उद्धव ठाकरेच्या जीवावर हे मोठे झालेत आणि आमचेच पक्ष फोडून मराठ्यांचे पक्ष फोडून हे बामण लोक आणि गुजराती लोक आमचे महाराष्ट्राचे धंदे हे पूर्णपणे गुजरातला न्यायला त्यामुळं महाराष्ट्र हा खवळलेला आहे आणि किती वेळाने ताकद लावली बीजेपीवाल्यांनी आम्ही शिवसेना त्याला पुरून उरलेलो आहोत आणि हे आमचं ठाम मत आहे आणि त्यातल्या त्यात शेवटचा मुद्दा सांगतो जरांगे पाटलाचा आदेश हा अंतिम आदेश असेल तोही आम्ही तेवढा निष्पक्ष म्हणजे सांगतो आता जरांगे पाटील किंवा मराठा समाज तुतारीच्या पाठीमागे येऊ शकतो काय 100% तुतारीच्या मागे मराठा समाज हा तुतारीच्या मागेच राहणार 100% राहणार कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब हे कधीच शेतकरी विरोधात गेलेले नाहीत त्याच्यामुळं कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांदा आमचा रारोळण चाललाय सगळ्या इकडे पैसे वाटप झालेत पण मोहोळ तालुक्यात का पैसे वाटप झाले नाहीत हा मुद्दा का माननीय उचललेला नाही आणि आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटलेला नाही आतापर्यंत पण आता विकास झालाय म्हणजे मग विकास होईल का आता विकास हा राजू खरेच करू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही कारण तो हाडाचा शिवसैनिक आहे म्हणून राजू खरेच करणार तुम्ही बघू शकता की महिलांची पण गर्दी या सभेला होती आहे प्रत्येक गावाखेड्यातून महिला इथं पोहोचत आहेत आणि या सभेसाठी जेवढे पुरुष आहेत तेवढेच महिला या सभेसाठी गर्दी करतात आणि हळूहळू जसे जमेल तसं त्या पद्धतीनं महिला इथं पोहोचत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये इथं सभेला सुरुवात होते आणि राजू खरे या सभेच्या माध्यमातून किंवा काय त्यांचं धोरण असतील ते आपल्याला समजतील